हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे स्नेहा हळदणकर आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मोदी केअर मधली लॉन्ड्री केअर रेंज. त्याच्यामध्ये आपण पहिलं बघणार आहोत प्रीवॉश वॉशमेट. वॉशमेट प्रीवॉश काय करतं की आपण कपड्यांना पडलेल्या डागांवर ते कोरडे असताना लावून ठेवायचंय आणि 15 ते 20 मिनिटांसाठी ते लावून ठेवायचंय. आता आपण इथे काय करणार आहोत, एक मळालेलं कॉलर शर्ट घेतलेला आहे मी, जे कॉलर अँड कपलिंग स्वच्छ करायला ह्याची फार मदत होते. तर आपल्याला बघायचंय की हे कॉलर अँड कपलिंग स्वच्छ करण्यासाठी कशी मदत करतं ते. तर हे माझं जे वॉशमेट प्रीवॉश आहे हे पॅकिंगमधलं आहे आणि आता हे माझं जे आहे ते वापरामधलं आहे. तर मी हे इथे ठेवते आणि तुम्हाला या कॉलरला हे लावून ठेवणार आहे 10 मिनिटांसाठी आणि तुम्हाला मी ही कॉलर क्लीन कशी होते ते दाखवणार आहे. लॉन्ड्री केअर रेंजमधलं हे फार फेवरेट लिक्विड आहे आपलं सगळ्यांचं, मोदी केअरमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लेडीजचं, कारण याने आपला वेळ कष्ट पैसा सगळ्याची बचत होते. आता आपण जेव्हा रेग्युलरली म्हणजे ज्या लोकांकडे वॉशमेट प्रीवॉश नसेल तर ते लोक काय करतात की कॉलर अँड कपलिंग स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करतात, ब्रश करतात, साबणाचा वापर, ब्रश, अशा सततच्या वापरामुळे ते कॉलर अँड कपलिंग फाटलं जातं. आता मी हे काय केलेलं आहे, ह्या ज्या कॉलरला आहे ना ते लिक्विड थोड्या प्रमाणामध्ये असं लावून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवावं लागत आहे म्हणून मी फक्त हे खाली ठेवून देत आहे. तोपर्यंत मी तुम्हाला बाकीच्या ज्या लॉन्ड्री केअरमधले प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दलची माहिती सांगणार आहे. हा आहे मोदी केअरमधला लॉन्ड्री केअरमधला वॉशमेट डिटर्जंट बार. आता हा साबण कमी विरघळतो, हाताला कोणत्याही प्रकारची इजा न करता कपड्यांचा डर्टनेस काढून टाकतो आणि खूप छान कपडे स्वच्छ करतो आणि कपड्याचा ऑप्टिकल ब्राईटनेस टिकवून ठेवतो. आपल्याकडे कामाला येणारी बाई जरी असेल तरी सुद्धा ती ह्या बारची फॅन होते. आपल्याला स्वतः जरी कपडे धुवायचे असतील, हँडवॉश म्हणजे कपड्यांना हँडवॉश करून धुवायचं असेल तर आपण हा वापरू शकतो आणि आपल्याकडे कामाला बाई जरी येणार असेल तरी आपण हे बाईजवळ देऊन कपडे आपले स्वच्छ करू शकतो. कपड्याचं हे छान टिकून राहते पोत वगैरे त्याच्यामुळे. हे आहे वॉशमेट पॉप्युलर बकेट वॉश पावडर, ही 1 किलोमध्ये अवेलेबल आहे. ही पण कॉन्सन्ट्रेटेड आहे, ऑप्टिकल ब्राईटनेस कपड्यांचा टिकून ठेवतं, खूप कमी प्रमाणात लागते. आपल्याला काय करायचं आहे, बादलीभर कपड्यांसाठी अर्धा ते पाऊण चमचा आपण बादलीभर कपड्यांसाठी अर्ध्या बादलीमध्ये टाकायचं आहे. अर्ध्या ते पाऊण तासासाठी कपडे भिजत ठेवायचे आहेत आणि कपडे धुवून काढायचे. त्याच्यासाठी अजून आपल्याला वेगळी कुठली पावडर वापरायची गरज पडत नाही. ही आहे मशीन वॉश मॅटिक पावडर. सेम कपड्याचा ऑप्टिकल ब्राईटनेस टिकवून ठेवतं, कपड्याचा डर्टनेस काढतं. आपल्याला काय करायचंय, मशीनमध्ये आपले जेवढे कपडे असतील त्या प्रमाणामध्ये एक झाकण अर्ध झाकण पावडर आपल्याला मशीनमध्ये टाकायची आहे. ह्याचा एक स्पेशल फायदा म्हणजे असा आहे की आपल्या मशीनचे कोणत्याही पार्टला हे हानी करत नाही. म्हणजे स्पेशली मशीनचे पार्टची काळजी घेऊन आपल्या कपड्यांची पण काळजी घेतं. कपड्यांचा कलर मेंटेन राहतो, डलनेस निघून जातो आणि ऑप्टिकल ब्राईटनेस टिकून राहतो. तसंच आपल्याकडे आहे वॉशमेट डेलिकेट लिक्विड. हे आपल्या घरातल्या लोकरीच्या कपड्यांची काळजी घेतं, साड्या ज्या की तुम्ही भारी भारीच्या साड्या घेता आणि मग ड्रायक्लिनिंगसाठी बाहेर टाकता, तर आपल्याला काय करायचं आहे की हे जे लिक्विड आपल्याकडे असेल तर आपल्याला साड्यांना बाहेर ड्रायक्लिनिंगला द्यायची गरजच नाही पडत. लोकरीचे कपडे असतील तरी नाही गरज पडत. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ते कपडे याच्यामध्ये भिजवायचे आहेत आणि नंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये हिसळून सुकत टाकायचे आहेत. हे सुद्धा मऊ कपड्यांची काळजी घेतं, कपड्यांचं ऑप्टिकल ब्राईटनेस टिकवून ठेवतं, कपड्याची पोत सुंदर ठेवतं आणि खूप मऊ सूत नरम मुलायम कपड्यांसाठी हे स्पेशल डेलिकेट लिक्विड आहे की जे आपण वापरात आणलं तर आपल्याला कपडे वॉशसाठी बाहेर देण्याची गरज नाही पडत. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक लिक्विड आहे ते म्हणजे 5-in-1 मशीन वॉश. तर ते 5-in-1 मशीन वॉश जे आहे ते आपल्याला कपड्यांच्या मशीनसाठी फक्त ते लिक्विड म्हणजे जसं की आता मी तुम्हाला पॉप्युलर डिटर्जंट दाखवलं 1 किलो मधलं ते पावडर फॉर्म मध्ये आहे, तर 5-in-1 म्हणून एक लिक्विड आहे की जे आपल्याकडे लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि डेलिकेट जे आहे ते आपल्याला मऊ आणि नरम कपड्यांसाठी उपयोगात आणायचं आहे. तर आता आपण जे कॉलर अँड कफलिंगला जे प्रीवॉश लावलं होतं त्याला मी बाकीच्या प्रोडक्टची माहिती सांगेपर्यंत 10 मिनिटं झालेली आहेत. तर इथे एक मी बाउलमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे कॉलर अँड कफलिंग क्लीन करते आणि तुम्हाला दाखवते की ते कसं स्वच्छ झालेलं आहे ते.
हे जे प्रीवॉश आहे ते फक्त कॉलर अँड कपलिंगलाच वापरायचं असं काही नाही. जे लोक डेली साड्या वापरतात तेव्हा ते साड्या वापरत असताना साड्यांची जी फॉल असते ती खालच्या बाजूला मळून चिकट आणि अशी म्हणजे रापते बऱ्यापैकी, आणि तिथेही साबण लावून ब्रश लावून साबण लावून ब्रश लावून ती जी साडीची फॉल आहे ना ती फाटले जाते. मग कॉलर कफलिंग आणि साडीच्या खालचे जी फाटले जाते ते पोर्शन आहे तिथे जर का आपण प्रीवॉश लावून ठेवलं तर अर्धा तास फक्त प्रीवॉश लावून ठेवायचा आहे आणि आपल्याला ते जर का मशीन वॉश असेल तर मशीन वॉश करायचं असेल, हँड वॉश असेल तर हँड वॉश करायचं आहे. कोणत्याही प्रकारे आपण त्याला वॉश करू शकतो, फक्त ते क्लीन करायचं काम करतं आणि आपल्याला कपड्याचं लाईफ वाढवतं. कॉलर कफलिंग साड्यांच्या फॉलची खालची बाजू जे आपण सतत ब्रश लावून खराब होते दिसतंय पूर्णपणे. घामाचा जो चिकटपणा होता तो गेलेला आहे आणि मी फक्त इथं 10 मिनिट प्रीवॉश लावून ठेवलेला आहे. याने तुम्ही शाईचे डाग काढू शकता, चहाचे डाग काढू शकता, पार्टीमध्ये गेल्यानंतर तेलकट काही सांडलं कपड्यांवर तर त्याचे डाग काढू शकता. फक्त कोरड्या कपड्यांना वॉश करण्या अगोदर 10-20 मिनिटं लावून ठेवायचं. थँक्यू.